शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील ताज्या हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो आहोत की झारखंड आणि छत्तीसगडच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती आहे त्याला हवामान खात्याने डीप डिप्रेशन म्हटलेलं आहे त्याचा विदर्भावर प्रभाव पडतो आहे मध्य प्रदेशवर प्रभाव पडतो आहे तेलंगणावर प्रभाव आहे छत्तीसगडवर प्रभाव आहे आणि तो महाराष्ट्रात आज बऱ्याच भागामध्ये प्रभावी राहण्याची शक्यता आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये साधारण बघतो आहोत की संपूर्ण विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आहे पावसाळी परिस्थिती निर्माण करण्यास हे डीप डिप्रेशन कारणीभूत ठरू शकतं विदर्भामध्ये अति मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो यामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर मॅपनुसार विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वातावरण राहणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो कारण एक वादळी परिस्थिती मध्य प्रदेशवरून सरकते आहे झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश असा साधारण या वादळी परिस्थितीचा मार्ग आहे याचा प्रभाव उद्या कमी होणार आहे दरम्यान कोकण किनारपट्टीला एक मध्यम सरी उद्या होण्याची शक्यता आहे पावसाचा प्रभाव आता दिवसेंदिवस पाच तारखेपासून कमी होत जाणार आहे कोकण किनारपट्टीसहित विदर्भात हलका ते मध्यम सरी होत राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तर एकूणच पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कमी होतं आहे मध्य महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भात हलक्या सरी जरी झाल्या तरी त्याचा प्रभाव फारसा असणार नाही आपण बघतो दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सात तारखेला उघडीप निर्माण होणार आहे आठ ही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही विदर्भ आणि कोकण एखाद दुसरी सर होईल फारसा प्रभाव राहणार नाही आपण बघतो की नऊ तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात पाऊस वातावरण बनत आहे परंतु महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण नाही पण दहा तारखेपर्यंत जरी बघितलं तरी आपल्याला जो दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कडक उघडीप होती ती कमी होऊन ढगाळ परिस्थिती वाढते आहे म्हणजे वातावरणात बदल होतो आहे बघतो अकरा तारखेला देखील उघडीप कमी होणार आहे बारा तारखेला आपण बघतो तो उघडीप कमी होते एक हलका कमीदाब पूर्व भारतामध्ये प्रभावी राहणार आहे तेरा तारखेलाही त्या ठिकाणी प्रभाव राहील परंतु महाराष्ट्रामध्ये मोठी उघडीप आपल्याला या दरम्यान बघायला मिळते आहे चौदा तारखेला कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाळी वातावरणाचा अनुभव येणार आहे म्हणजे जवळपास पंधरा तारखेपर्यंत तरी मोठी उघडीप आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल असं दिसतं आहे चार तारखेला आपण बघतो ते कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वादळी परिस्थिती मध्य प्रदेशवर आहे त्याचा थोडा विदर्भाच्या उत्तरेकडील भागात परिणाम होईल असा अंदाज या मॉडेलने दाखवला आहे म्हणजे आता महाराष्ट्रात सध्या पाऊस कमी झालेला आहे पाच देखील महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती राहणार नाही सहा तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही सात तारखेला थोडं उत्तर भारत आणि पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु महाराष्ट्रात फारसा प्रभाव पडणार नाही आठ तारखेलाही आपण बघतो की पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे मात्र संपूर्ण भारतात पावसाचं प्रमाण कमी होतं आहे नऊ तारखेला थोडं पावसाळी वातावरण पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये तयार होतं आहे त्यामुळे हवामानात थोडा बदल आपल्याला नऊ तारखेला दिसतो आहे दहा तारखेला हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र बंगालच्या उपसागराकडून खास करून विदर्भाच्या दिशेने तेलंगणा ओरिसा या मार्गे एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे बारा तारखेला या क्षेत्राचाही प्रभाव कमी होईल अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नवीन पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अशी एक अपेक्षा आहे तेरा तारखेला आपल्याला हवामानात बदल दिसतो आहे उत्तर भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस अंदमान बेटांच्या दरम्यान एक नवीन पावसाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात सरकताना दिसतं आहे चौदा तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने एक मेदाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि बंगालच्या उपसागरातील पावसाचं क्षेत्र देखील विशाखापट्टणमच्या दिशेने सरकताना दिसतं आहे परंतु वातावरणात बदल चौदा पंधरा तारखेला आपल्याला होताना मात्र दिसतो आहे ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे पाऊस कमी झालेला आहे त्या ठिकाणी आता कडक ऊन पडणार आहे ओली कमी असतील तर पिकं सुकणार आहेत काही ठिकाणी पिकं करपण्याची देखील शक्यता आहे की ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी आहे त्या ठिकाणी शेत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी सावध राण्याची गरज आहे सध्या चिंतेचा विषय हा आहे की पावसाचं अनुकूल वातावरण असूनही पाऊस पडत नाही कारण आता जेव्हा अशा प्रकारचा कमीदाब किंवा एखादी वादळी परिस्थिती भारतावर असेल तेव्हा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात खास करून मुसळधार पाऊस होणं अपेक्षित आहे परंतु असं होताना मात्र दिसत नाही आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणचं बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर प्रभावित होत आहेत परंतु प्रत्यक्ष महाराष्ट्रात त्या तुलनेचा पाऊस पडत नाही म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस सुरुवातीला पडला आहे त्याच ठिकाणी पाऊस पुन्हा पडतो आहे एकूणच पर्जन्यछायेचा प्रदेश वगळता इतरत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे त्या डिप्रेशनचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आपण हे बघतो तर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीचे बऱ्याच तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे यवतमाळ आणि वर्ध्याच्याही काही तालुक्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे उद्या हे वातावरण कमजोर होणार आहे जसं हे मध्य प्रदेशकडे सरकेल तसं थोडं जळगाव आणि धुळे नंदुरबार या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा जे पीक आता कमी ओलीवर उभं आहे त्या ठिकाणी थोडी अडचण होऊ शकते परंतु स्थानिक वातावरणासाठी अजून पोषक वातावरण आहे काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस नक्कीच होणार आहे कारण आपल्याला ढगाळ परिस्थिती स्पष्ट दिसते पाच सहा तारखेला पावसास पोषक वातावरण आहे परंतु पाऊस पडत नाही ही आपली अडचण आहे या दरम्यानच्या काळात मात्र चार तारखेनंतर जवळपास बारा तारखेपर्यंत खूप मोठी उघडी आपल्याला हे मॉडेल दाखवत आहे घाटमाथ्यावर अधूनमधून पावसाचे सरी होणार आहेत परंतु ऑगस्ट महिना हा खूप कमी पावसाचं ठरणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये अगोदरच पाऊस कमी आहे त्या ठिकाणी मात्र दुष्काळाचं सावट राहण्याची शक्यता आहे वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय राजा.